आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या कुदाची आमटी मालवणी पद्धतीने कशी बनवायची ती। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी कविता। माझ्या MKRA रेसिपी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। कोळीत मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून त्याला मोड यायला ठेवलेले आहेत। त्याला छोटे छोटे मोड आलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही पातळचा कॉटन कपडा टाकायचा। किती छान असे मोड आलेले आहेत बघा। याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकते आणि कुकरला लावून मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। मी कुकरला लावून 3 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहे। इथे मी थोडे त्यातले काढून घेतले आहे। ते मिक्सरला लावून मी बारीक करून घेणार आहे। थोडं थंड व्हायला देऊया आपण आणि मग बारीक करूया। मी हे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेले आहेत कुळीत। हे भांड्यामध्ये काढून घेते। आता आपण हे फोडणीला द्यायचं। फोडणीसाठी मी 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, 1 थोडासा कांदा घेतला आहे, थोडी सकाळी पत्ता, कोथिंबीर आणि लसूण घेतले आहे, ते मी ठेचून घेणार आहे। गरम मसाला 1 चमचा घेतला आहे, लाल तिखट 1 चमचा, मालवणी मसाला 2 चमचा आणि 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलं। मी मीडियम फ्लेमवरती टोप गरम करत ठेवला आहे। त्याच्यामध्ये मी 4 छोटे चमचे तेल टाकून घेतले। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकूया। कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला देऊया त्याला तेलामध्ये। आता मी याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेली ती पण टाकते, कढीपत्ता टाकते। आता हे आपण तेलामध्ये भाजून, यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचं आहे। टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया। आलं लसूण पेस्ट पण तेलामध्ये परतून घेऊया। आता मी याच्यामध्ये मसाले टाकते। मसाले पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाल्याला तेल सुटायला द्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण हे कोळीत उकडून घेतले आहेत, त्याच्यामध्ये टाकून आपण आता हे फोडणीला देऊया। मी याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता मी याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं ते टाकते आहे। आणि खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही पाहू शकता। आता मी याच्यामध्ये 4 कोकमं टाकते। मोड आलेल्या कडधान्यामध्ये कोकमं टाकले तर चव छान लागते। आणि थोडंसं मीठ टाकते। मीठ तुम्ही बघूनच टाका, पहिलं आपण उकळताना टाकलेलं होतं। आमटी 4-5 मिनटं छान अशी उकळून घ्यायची आहे। आपली मस्त अशी कुदाची आमटी तयार आहे। किती छान कलर आलेला आहे बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।